नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार। आपल्या अप्लाइड मॅथेमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण MSBT एग्जाममध्ये या अगोदर जे विचारलेले प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत, फंक्शन आणि लिमिट या चॅप्टरचे। तर फंक्शन आणि लिमिट या चॅप्टरवरती 2 मार्काला प्रश्न विचारले जातात असं मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलंय, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्काचं वेटेज असतं, ठीक आहे। तर आता आपण काय करूया, जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन सॉल्व करूया। याच्या अगोदर मित्रांनो मी असे 5 एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व केलेले आहेत। तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या ॲपवरती सुद्धा अवेलेबल आहे, त्यासोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहेत। तर तुम्ही ते दोघं ठिकाणी बघू शकतात, आधीचे 5 एक्झाम्पल ते बघा आणि त्यानंतर मग आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करूया। आता हे क्वेश्चनसुद्धा अतिशय सोपे क्वेश्चन्स असतात। चला आपण आता करूया सुरुवात। जो पहिला क्वेश्चन दिला आहे मित्रांनो त्यापासून मी सुरुवात करतो, म्हणजे आता हा क्वेश्चन नंबर आपला 6 आहे। तर काय करायचं की सगळ्यात आधी ज्या काही गिवन गोष्टी आहेत त्या गिवन गोष्टी लिहून टाका। आणि गिवन मध्ये आपल्याला दिलंय की फंक्शन f(x) इज इक्वल टू x³ + x हे आपल्याला दिलेलं आहे। तर मित्रांनो समर एक्झाम 2017 हा 2 मार्काचा प्रश्न आहे आणि काय फाइंड आउट करायचं, आपल्याला फाइंड f(1) f(2) आणि दोघांची बेरीज करायची आपल्याला। तर या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे, ज्याला मी अंडरलाईन करतो। मग f(1) आपण कसा फाइंड आउट करतो रे, x जागेवरती 1 व्हॅल्यू पुट करा दोघं बाजूला। ओके चलो करते स्टार्ट। सो पुट x = 1 इन गिवन फंक्शन f(x). तर बघा मित्रांनो काय बरं उत्तर येते असं। सो देअरफोर x जागेवरती 1 डावीकडे, त्यासोबतच x जागेवरती 1 उजवीकडे सुद्धा। मग बघा याचं उत्तर काय बरं येतं, f(1) = 1³ आणि हा 1, सो याचं आन्सर आलं 2। मग मी याला म्हणतो मित्रांनो इक्वेशन नंबर 1। आता त्यासोबत सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, f(2). ओके चला मग पुट x = 2 इन गिवन फंक्शन f(x). मग x जागेवरती डावीकडे आणि उजवीकडे काय पुट करायचं आहे, तुम्हाला 2 पुट करायचं आहे। ओके मग बघा f(2) = 2³ + 2, तर हे आन्सर येणार f(2) = 2³ झालं मित्रांनो 8 आणि हा 2, सो याचं आन्सर आलं f(2) = 10। ओके हा आलं 10, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांची बेरीज विचारली आपल्याला, सो या दोघांना आपण ॲड करणार। सो इक्वेशन नंबर 1 याला आपण ॲड करूयात इक्वेशन नंबर 2 सोबत। ओके दोघांची आपल्याला ॲडिशन करायची। मग ॲडिशन करताना डावीकडचा पोर्शन डावीकडे, म्हणजेच काय f(1) आणि दुसऱ्या इक्वेशनचा f(2) आणि उजवीकडचा पोर्शन उजवीकडे, मग याचा किती आहे 2 आणि हे किती आली व्हॅल्यू 10। तर बघा राजांनो या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 12। असा हा क्वेश्चन आपल्याला 2 मार्कासाठी विचारला होता समर एक्झाम 2017। तर हा 2 मार्काचा हा प्रिव्हियस इयर MSBTचा क्वेश्चन आहे, ज्याची तुम्हाला खूप चांगली तयारी करायची। तर जे MSBTचे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही 100% सोडवायचे आहेत। ओके याला नोट डाऊन करून घ्या। आता याच्या अगोदर आपण जे एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व केलं होतं मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 1 सगळ्यात आधी, तर हे जे एक्झाम्पल नंबर 1 आहे ना, हे एक्झाम्पल नंबर 1 समर एक्झाम 2018 2 मार्कासाठी विचारलं होतं। ओके एक्झाम्पल नंबर 1 ठीक आहे। आणि आता आपण सॉल्व केलं हे 6 नंबरचं एक्झाम्पल, हे विचारले समर एक्झाम 2017। आता विंटर एक्झाम 2019 क्वेश्चन आपण इथं डिस्कस करणार, विंटर एक्झाम 2019। ओके चला आधी गिवन डाटा लिहून घेऊया आपण। f(x) = 16^x log(x^2). ओके आणि काय विचारलं आता याने, अतिशय सोपा क्वेश्चन आता हा, याने ह्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचारलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ
ओके या ठिकाणी आपल्याला विचारलंय की फाइंड द वैल्यू ऑफ एफ ऑफ 1/4 ओके 1/4 मग काय करणार फक्त पुट एक्सच्या जागेवरती 1/4 इन गिवन एफ ऑफ एक्स ठीक आहे चलो मग आता सबस्टिट्यूट करूया सो देअरफोर डावीकडे 1/4 तसंच उजवीकडे सुद्धा 16 हा झाला 1/4 ठीक आहे आणि लॉग 1/4 टू द बेस 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत दोघं तर बघा काही बेसिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्या दोघंच्या दोघं मी इथं खाली लिहितो त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे तर बेसिक प्रॉपर्टी नंबर 1 कशी बघा लक्ष द्या लॉगची प्रॉपर्टी असते की लॉग ऑफ 1/x जर का असेल आणि तुम्हाला याचा रेसिप्रोकल करायचा आहे तर याला तुम्ही असं लिहू शकतात निगेटिव्ह साईन बाहेर द्यावी लागेल तुम्हाला निगेटिव्ह साईन बाहेर द्यावी लागेल तर त्या प्रॉपर्टीचा मी आता इथं वापर करणार आहे आणि त्यासोबतच देअरफोर हा एफ ऑफ 1/4 हा 16 जो आहे मित्रांनो याला आपण असं लिहू शकतो 2^4 ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे कसा येतो तो 2^1 म्हणजे 2^2 4 2^3 8 आणि 2^4 16 आणि हा 1/4 जो आहे जर मला त्याला 4 करायचा असेल रेसिप्रोकल करायचा असेल तर बाहेर निगेटिव्ह साईन येणार ओके मी त्याला अशा पद्धतीने दाखवतो ओके मग आता बघा आणि इथं जे काही तुम्ही यूज केलं आहे तसं एक्सप्लेनेशन देतो मी इथं की लॉग ऑफ 1/x असेल आणि तुम्ही त्याचा रेसिप्रोकल करताय तर बाहेर तुम्हाला निगेटिव्ह साईन द्यावी लागेल त्याचं कारण पण मी देऊन टाकलं आहे चलो नेक्स्ट सो एफ ऑफ 1/4 इज इक्वल टू मित्रांनो अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस हे दोघंच्या दोघं इथून कट होतील आणि इथं राहील फक्त 2 ठीक आहे नंतर इकडे बघा रे ही मायनस साईन आता हा लॉग ऑफ 2 आणि हा 4 जो आहे याला मी लिहू शकतो 2^2 बरोबर का नाही 2^2 असं मी त्याला लिहू शकतो नंतर देअरफोर एफ ऑफ 1/4 ही मायनस साईनने जर याला मल्टिप्लाय केलं इट इज मायनस ऑफ टू इक्वल टू -2 आणि बघा मित्रांनो अकॉर्डिंग टू द लॉग रूल हा 2 पुढे येणार आणि इथं बाकीचं असं राहणार आणि हा कोणता रूल आहे तेही लिहून द्या की लॉग ऑफ m^n असेल तर हा n आपण असा समोर घेऊ शकतो या रूलचा वापर मी इथं केला आहे म्हणजे डोक्यावरचा 2 मी समोर आणला मग आता बघा फायनल आन्सर त्याचं बघूया आपण एफ ऑफ 1/4 इज इक्वल टू 1/4 इज इक्वल टू -2 आणि हा -2 सो -2 × 2 जर केला तर हा -4 आणि याचं उत्तर येणार 1 कारण आपल्याला माहिती आहे की लॉग ऑफ a टू द बेस a याचं आन्सर नेहमी काय असतं 1 असतं मग इथं आहे लॉग ऑफ 2 टू द बेस 2 त्याचा आन्सर येणार 1 मग बोला मित्रांनो फायनल आन्सर याचं किती आलं इज इक्वल टू -4 तर हा असा एक छोटा क्वेश्चन आपल्याला मस्तपैकी 2 मार्कांसाठी विचारला जात असतो हा समर एक्झाम 2019 प्रिवियस इयर क्वेश्चन आहे बघा किती सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो किती सोपा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे जो तुम्ही इझिली सॉल्व करू शकता ठीक आहे सो तुम्हाला समजलं असेल तर याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जाऊयात आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे आता आहे हा एक्झाम्पल नंबर 8 जो आपल्याला विचारला आहे विंटर एक्झाम 2019 परत 2 मार्कांसाठी बघा लक्ष द्या विंटर एक्झाम 2019 2 मार्कांसाठी आता याच्यात काय करायचं आपल्याला तर इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू त्याचं एक्सप्रेशन दिलं आहे फंक्शन दिलं आहे फंक्शनमध्ये जेव्हा तुम्ही एक्सच्या जागेवर 2 व्हॅल्यू पुट करणार तर त्याचं उत्तर येते 5 सो एफ ऑफ 2 ची किंमत आपल्याला दिली 5 एफ ऑफ -2 ची किंमत सुद्धा दिली आपल्याला 10 आणि आपल्याला विचारले की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी तर काही वेगळा प्रश्न नाही तो जसं आपण मागे सोडवलंय त्याच पद्धतीने आता सोडवत जायचं तुम्हाला ऑलरेडी किंमत दिली त्यामुळे याचं आन्सर लगेच तुम्ही फाइंड आउट करू शकतात बघा काय करायचं तर गिवन गोष्ट ॲज इट इज लिहून टाकतो आधी मी गिवन मला फंक्शन दिलेलं आहे इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर -(bx - 1) याच्यासोबतच आणखी काय दिलं आपल्याला एफ ऑफ 2 इज इक्वल टू 5 आणि एफ ऑफ -2 इज इक्वल टू 10 एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या गिवन म्हणून मी लिहून टाकल्यात आता काय करायचं बघा लक्ष द्या मित्रांनो तर आता आपण काय करूयात की याच्यामध्ये पुट करू पुट मला सपोज एफ ऑफ 2 पाहिजे तर कसं करणार पुट एक्स इज इक्वल टू 2 इन एफ ऑफ एक्स ठीक आहे तर बघा काय येतं त्याचं आन्सर सो देअरफोर एफ ऑफ एक्सच्या जागेवर 2 पुट करा ज्या ज्या ठिकाणी एक्स असेल तिथं 2 पुट करत राहा -(b) 2 1 ओके बघू पुढे काय होतं
पण या एफ ऑफ टू ची वैल्यू अपने ऑलरेडी प्रोवाइड के लिए एफ ऑफ टू ची वैल्यू किती आहे 5 तो यठिका मैं पुट करते 5 सो 2 चा स्क्वेअर म्हणजे हा झाला 4a माइनस ऑफ 2b माइनस ऑफ 1 माइनस ऑफ 1 तर याला आपण असं व्यवस्थित लिहून घेऊया अननोन गोष्टी एका बाजूला 4a माइनस 2b माइनस 1 दॅट इज इक्वल टू द 5 नंतर आणखी बघा 4a माइनस ऑफ 2b या माइनस 1 ला जर तिकडे पाठवलं तर तो काय बनेल 5 प्लस 1 सो फायनली बघा हे काय येते 4a माइनस 2b दॅट इज इक्वल टू 6 हे एक इक्वेशन आपल्याला इथून मिळते त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणून बाजूला ठेवून देतो ओके सो एक्स च्या जागेवर तुम्ही 2 सबस्टिट्यूट केला डावीकडे उजवीकडे पण एफ ऑफ 2 ची ऑलरेडी व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती म्हणून मी इथे लिहून टाकतो एफ ऑफ 2 इज इक्वल टू 5 गिवन हे आपल्याला गिवन आहे जे तुम्ही इथे सबस्टिट्यूट केलेला आहे ओके हे पुट केलेलं आहे ठीक आहे त्याप्रमाणेच आता काय करणार पुट एक्स इज इक्वल टू मायनस 2 ओके एक्स इक्वल टू मायनस 2 जर पुट केलं दोघं बाजूला डावीकडे आणि उजवीकडे तर हा एफ ऑफ मायनस 2 इज इक्वल टू ए टाईम मायनस 2 चा स्क्वेअर मायनस बी टाईम मायनस ऑफ 2 मायनस ऑफ 1 ओके तर बघा मायनस 2 ची व्हॅल्यू काय एफ ऑफ मायनस 2 ची ऑलरेडी व्हॅल्यू मला प्रोव्हाइड केलेली आहे दॅट इज इक्वल टू 10 मग हा मायनस 2 चा स्क्वेअर येणार 4 ए मायनस मायनस प्लस 2 बी मायनस ऑफ 1 तर ज्या गोष्टी अननोन आहेत त्याला एका बाजूला घेऊया डावीकडे सो इथं हा झाला 4a प्लस 2b मायनस 1 इज इक्वल टू 10 फक्त जाग्याची अदलाबदल केली आता हा मायनस 1 जो आहे तो तिकडे पाठवला तर बघा हे काय बनते 4a प्लस 2b दॅट इज इक्वल टू 11 जर तो तिकडे गेला तर प्लस होणार आणि 11 होतील तर बघा मित्रांनो हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2 पण आपल्याला प्रश्नात काय विचारलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आणि इथं हे लिहून टाका की आपल्याला माहिती आहे एफ ऑफ मायनस ऑफ 2 ची किंमत किती आहे 10 आहे जे की आपल्याला गिवन आहे मग आता मला ए आणि बीची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची ए आणि बीची तर बघा इथं काय आहे 4a मायनस 2b आणि हा आहे 4a प्लस 2b तर हे जे दोघंच्या दोघं इक्वेशन आहेत मी आता बघा त्यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो यांना सायमल्टेनियस सॉल्व करा म्हणजे यांची आपण आता एकदा काय करूया बेरीज करूया दोघांची एकदा बेरीज करूया बघा लक्ष द्या सो ॲड किंवा इक्वेशन नंबर 1 ला काय करायचं इक्वेशन नंबर 2 सोबत ॲड करून बघायचं काय होतं बघूयात दोघांची जर आपण ॲडिशन केली तर बघा आपल्याला काय होतं ॲडिशन करताना डावीकडचा पोर्शन डावीकडे उजवीकडचा पोर्शन उजवीकडे मग बघा हा झाला 4a मायनस 2b प्लस 4a प्लस 2b इज इक्वल टू याचा आहे 6 हा आहे 11 बरोबर तर बघा हा मायनस 2b हा प्लस 2b जाईल आणि इथून 4a आणि 4a झाला 8 टाइम a अँड दॅट इज इक्वल टू 11 प्लस 6 म्हणजे किती मित्रांनो हे झाले 17 मग इथून a ची व्हॅल्यू किती आली 17 डिवायडेड बाय 8 ही आली a ची व्हॅल्यू परत एकदा चेक करा सगळ्यांनी व्यवस्थित एक्स इक्वल टू 2 पुट केला आहे आपण तर 2 चा स्क्वेअर जो असतो तो असेल 4 2 पुट केला आहे हा 2 हा आला मग 4a मायनस 2b मायनस 1 हा 5 इकडे हा जर इकडे गेला तर इथं बनेल 6 ठीक आहे मग काय केलं आपण नंतर मायनस 2 पुट करा मायनस 2 ओके मायनस 2 पुट केल्यानंतर आन्सर आहे 10 ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला मग मायनस 2 चा स्क्वेअर असतो 4च असेल बरोबर आणि हा मायनस मायनस प्लस हा मायनस 1 आदला बदल केली जागेची 1 ला तिकडे पाठवलं 11 दोघांची बेरीज केली मित्रांनो एचं आन्सर आलं आता ही एची आलेली व्हॅल्यू जी आहे तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 कुठेही सबस्टिट्यूट करा तुम्हाला ॲटोमॅटिकली बी भेटून जाईल आणि असेच तुम्ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व केलेले आहेत 10th बरोबर का नाही 2 व्हेरिएबल बघा 2 व्हेरिएबल्स आहेत इथं यालाच आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तर आपण ते कसे सॉल्व करतो तर ह्याच पद्धतीने आता आलेली ही एची जी व्हॅल्यू आहे पुट एची व्हॅल्यू काय आहे ती 17 डिवायडेड बाय 8 याला मी पुट करतो इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो मग बघा इक्वेशन नंबर 1 कसा आहे 4 इथं एची व्हॅल्यू काय पुट करणार आता मी 17 डिवायडेड बाय 8 मायनस ऑफ 2 टाईम बी अँड दॅट इज इक्वल टू 6 मग बघा हा 4 आणि हा कट होणार आणि इथं काय असणार 2 बरोबर मग आता बघा मित्रांनो हे किती झालं 17 डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ 2b दॅट इज इक्वल टू 6
दैट इज इक्वल टू सिक्स। मैं आता 17 ला मैं तिकडे पाठवतो, मी इकडे काय राहणार माइनस ऑफ 2b इज इक्वल टू 6 माइनस ऑफ 17 डिवाइडेड बाय 2। सो माइनस ऑफ 2b इज इक्वल टू 6 × 12 माइनस ऑफ 17 डिवाइडेड बाय 2। सो इथून b इज इक्वल टू किती येणार, b इज इक्वल टू किती येणार, माइनस 2 ला खाली पाठवा, वरती आला माइनस ऑफ 5 डिवाइडेड बाय माइनस ऑफ 2 इंटू 2। सो b इज इक्वल टू माइनस माइनस गेट कैंसल, 5 डिवाइडेड बाय 4। तर अशी तुम्ही बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता। आणि सगळ्यात शेवटी काय करा, सो देअरफोर सगळ्यात शेवटी, सो देअरफोर a इज इक्वल टू 17 डिवाइडेड बाय 8 आणि b इज इक्वल टू किती आला, 5 डिवाइडेड बाय 4। तर हे आपण फाइंड आउट केलेत, ओके हे फायनली इथं लिहून टाका। तर अशा पद्धतीने मित्रांनो याला सॉल्व करायचं आहे। तर पहिल्यांदा तुम्ही काय केलं की एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू मला माहिती होती ती टाकून इक्वेशन 1 बनवलं, एफ ऑफ मायनस 2 ची व्हॅल्यू पण दिलेली आहे ते बघून इक्वेशन नंबर 2 बनवलं, आणि ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण सायमल्टेनियस सॉल्व केलं आहे, जसं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करतो इन 2 व्हेरिएबलमधली त्याप्रमाणे आता आपण सॉल्व केलं आहे। तर ए आणि बीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, ठीक आहे। तुम्ही असंही करू शकता, जसं मी या दोन इक्वेशनला एकदा ॲड केलं आहे, तुम्ही या दोन इक्वेशनला एकदा सबट्रॅक्ट केलं तरी पण भेटून जातं। पण मी आता एची व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट केली, मी इथं तुम्ही इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा, आन्सर तेच येणार, ओके। व्यवस्थित त्याला नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित त्याला लिहून घ्या, ठीक आहे। चला याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 9। आता हा क्वेश्चन बघा, एक समरचा आपण क्वेश्चन बघितला 2018 हा विंटरचा, ठीक आहे। सो विंटर एक्झाम, हे सगळे प्रिव्हियस इयर MSBT चे क्वेश्चन्स आहेत, ओके। विंटर एक्झाम 2018 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे। इथं सुद्धा आपण काय करणार की ऑलरेडी जे दिलेला आहे आपल्याला तो गिवन डाटा आपण लिहून घेऊ आधी, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 9 डिवाइडेड बाय अंडर रूटमध्ये। फंक्शन देताना त्याने कितीही कॉम्प्लेक्स देऊ द्या, कितीही चित्रविचित्र ते दिसू द्यात, त्याला घाबरायचं मुळीच नाही, ठीक आहे। आपल्या रेग्युलर पद्धतीने आपण सोडवूया। आधी मी एफ ऑफ 4 फाइंड आउट करतो, मग एफ ऑफ 5 आणि दोघांची बेरीज करून टाकायची। चला आता फाइंड आउट करूया आपण एफ ऑफ 4। सो यात काय करा, पुट एक्सच्या जागेवरती 4 इन गिवन एफ ऑफ एक्स, ओके। एक्सच्या जागेवरती काय पुट करा, 4 पुट करा, ठीक आहे। मग आता बघा, सो देअरफोर एफ ऑफ 4 इज इक्वल टू डावीकडे तसं उजवीकडे 4² + 9 डिवाइडेड बाय अंडर रूटमध्ये एक्सच्या जागेवरती 4 − 3 इक्वल टू एफ ऑफ 4। वरती बघा 4² झाला 16, 9 आणि इथं बघा मित्रांनो काय असणार, 1, कारण 4 − 3 म्हणजे 1। सो दॅट इज इक्वल टू एफ ऑफ 4 इज इक्वल टू 16 + 9 म्हणजे 25। तर हे आन्सर किती आलं, अन डिवायडेड बाय रूट ऑफ 1 आहे ज्याचं आन्सर असतं 1। सो हे फायनली किती आलं, 25। याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1। हा झाला आपला इक्वेशन नंबर 1। आता पुट, आता काय करणार, एफ ऑफ 5 फाइंड आउट करूया। सो पुट एक्स इज इक्वल टू 5 इन गिवन एफ ऑफ एक्स, बरोबर। मग बोला आता काय करणार, दोघं बाजूला डावीकडे पण आणि उजवीकडे पण एफ ऑफ 5 इज इक्वल टू 5² + 9 डिवाइडेड बाय अंडर रूटमध्ये 5 − 3। सॉल्व करा मित्रांनो याला, एफ ऑफ 5, 5² किती होणार मित्रांनो, 25 + 9 डिवाइडेड बाय अंडर रूटमध्ये 5 − 3 मीन्स वॉट, 2। त्याला आहे तसंच राहू द्यायचं, त्याला फ्रॅक्शनची व्हॅल्यू पुट करायची नाही। दॅट इज इक्वल टू एफ ऑफ 5, सो 25 + 9 मग 25 + 5 होतात 30, म्हणजे हे झाले 34 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 2। याला असंच राहू द्या, हे झालं मित्रांनो इक्वेशन नंबर 2। आणि आता काय करणार, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपल्याला ॲडिशन विचारली। सो लास्ट इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यांची ॲडिशन। सो डावीकडचा पोर्शन डावीकडे ॲड करा, उजवीकडचा उजवीकडे। सो डावीकडे काय आहे, एफ ऑफ 4 प्लस हा आहे एफ ऑफ 5, दॅट इज इक्वल टू 25 प्लस
34 डिवाइडेड बाय रूट टू डिवाइडेड बाय रूट टू. सो देयरफॉर एफ ऑफ 4 प्लस एफ ऑफ 5 इज इक्वल टू रूट टू ने याला मल्टीप्लाई करा 25 टाइम रूट टू प्लस 34 डिवाइडेड बाय रूट टू. तो हे येणार मित्रांनो याचं फाइनल आंसर. ओके तर हे झालं त्याचं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने हा 2 मार्काचा खूप छोटासा प्रश्न आपल्याकडे होता. बघा काय केलं आपण की एफ ऑफ एक्स इक्वल टू गिवन आपल्याकडे आहे एक्सच्या जागेवरती सुरुवातीला मी पुट केला 4 डावीकडे पण आणि उजवीकडे पण एफ ऑफ 4 हा 4 इथं पण एक्सच्या जागेवरती 4 खाली पण 4 मग 4चा स्क्वेअर येतो 16 हा 9 ॲज इट इज 4 मायनस 3 म्हणजे 1 16 आणि 9 झाले 25 डिनॉमिनेटरला रूट 1 म्हणजे 1च असतो तो लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही इक्वेशन 1. आता तसंच काय करायचं एक्स इक्वल टू 5 पुट करायचं आहे दिलेला फंक्शन मध्ये डावीकडे उजवीकडे पण डावीकडे 5 फूट गेला उजवीकडे 5 फूट गेला 5 चा स्क्वेअर 25 हा 9 5 मायनस ऑफ 3 म्हणजे काय झाला अंडर रूट ऑफ 2 मग 25 आणि 9 होतात 34 डिवाइडेड बाय अंडर रूट 2 त्याची फ्रॅक्शन मधली व्हॅल्यू नका काढू आहे तसंच राहू द्या आणि शेवटी या दोघांची आपल्याला बेरीज विचारली सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 ची आपण ऍडिशन करतोय सो डावीकडच्या पोर्शनचे ऍडिशन डावीकडे उजवीकडचा पोर्शनचे ऍडिशन उजवीकडे मग रूट 2 ने जर याला मल्टीप्लाय केलं सो 25 रूट 2 प्लस 34 डिवाइडेड बाय रूट 2 अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर येईल. ओके चला व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी याला नोट डाऊन करा. व्हिडिओ पॉज करून घ्यायचा जेव्हा मी स्क्रीन वाजून बाजूला होतो व्हिडिओ पॉज करायचा सविस्तर नोट डाऊन करायचं आणि मग प्ले करायचं परत. ओके जाऊया पुढच्या एक्झाम्पलला. आता हे आहे एक्झाम्पल नंबर 2 10. ऑलरेडी आपण ह्या एक्झाम्पल नंबर 10 सारखे बरेच क्वेश्चन आपण आधी पण बघितलेले आहेत आता याला ट्राय करूया. हा सुद्धा खूप सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. हा रिसेंटली विचारलेला परीक्षेचा क्वेश्चन आहे समर एक्झाम 2022. ओके 2 मार्क्ससाठी विचारलेला प्रश्न आहे मग चला आता याला ट्राय करूया आपण. आता काही विद्यार्थ्यांना एक प्रश्न इथं पडू शकतो की सर तुम्ही 18 क्वेश्चन घेतलेत 19 क्वेश्चन घेतलेत 20 आणि 21 क्वेश्चन नाही घेतलेत. तर मित्रांनो त्या काळामध्ये लॉकडाऊन चालू होतं तर कोविडच्या कारणामुळे तेव्हा एक्झाम जी असायची ती आपली एमसीक्यू टाईप व्हायची त्यानंतर परत 2022 एक्झाम जी आहे आता आपली थेरी पेपर व्हायला लागलेत म्हणून 2022 समरचा क्वेश्चन मी इथे ॲड केला आहे. ओके चला आता काय करूया गिवन डाटा आधी लिहून घेऊ. गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x² प्लस 5. ओके चला आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इथं मला फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ 0. सो काय करणार राजांनो इथं पुट करा एक्सच्या जागेवरती पुट एक्स इज इक्वल टू 0 इन गिवन एफ ऑफ एक्स. ओके चलो बघा सो देअरफॉर डावीकडे पुट करा सॉरी आपल्याला पुट करायचं आहे एफ ऑफ 0 पुट करायचं आहे या ठिकाणी पुट करायचं आहे 0. सो 0चा क्यूब मायनस 3 टाइम 0² प्लस 5 मग बघा आन्सर किती येत आहे एफ ऑफ 0 दॅट इज इक्वल टू 5. हा झाला इक्वेशन 1. ठीक आहे आता बनवूया इक्वेशन नंबर 2. त्यासाठी आपल्याला काय पुट करावं लागेल x इक्वल टू पुट x इज इक्वल टू 2 इन गिवन एफ ऑफ एक्स दोघं बाजूला डावीकडे पण आणि उजवीकडे पण म्हणजे डावीकडे बघा एक्सच्या जागेवरती 2 आणि उजवीकडे एक्सच्या जागेवरती 2 5. ओके सो बघा देअरफोर एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2चा क्यूब आला मित्रांनो 8 मायनस 3 टाइम 4 प्लस 5. सो देअरफोर एफ ऑफ 2 इज इक्वल टू इट इज 8 मायनस 12 प्लस 5. सो बघा देअरफोर एफ ऑफ 2 इज इक्वल टू 8 आणि 5 झाले 13 मायनस 12 आणि याचं उत्तर आलं 1. ओके याचं आन्सर किती आलं 1. याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. आणि शेवटी प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे या दोघांची बेरीज. ठीक आहे सो ॲडिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1
एंड इक्वेशन टू। तर बघा मित्रांनो, आता इक्वेशन टू चा डावीकडचा पोर्शन आहे आपला एफ ऑफ झिरो, आणि इक्वेशन टू चा वन चा एफ ऑफ झिरो आणि हा एफ ऑफ टू। आता उजवीकडचा पोर्शन याचा फाईव्ह आणि याचा किती आला आहे वन, ओके फाईव्ह आणि वन, आणि बघा ॲडिशन किती येते। सो देअर फोर एफ ऑफ झिरो प्लस एफ ऑफ टू दॅट इज इक्वल टू सिक्स, हे आलं फायनल आन्सर, ओके। तर अशा पद्धतीचा हा दोन मार्काचा आपला क्वेश्चन आहे, तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या। हा आपल्याला कधी विचारला आहे, समर एक्झाम 2022 टू मार्क्ससाठी। सगळ्यात आधी मी एक्स इक्वल टू झिरो सबस्टिट्यूट करून एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू फाइंड आउट केली डावीकडे उजवीकडे। नंतर एक्स इक्वल टू टू पुट करा इन लेफ्ट हँड साईड इन राईट हँड साईड, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि दोघांची ॲडिशन करा। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जे आपलं फर्स्ट चॅप्टर आहे फंक्शन अँड लिमिट, फंक्शन अँड लिमिट, तर यामध्ये आपण दोन पार्ट केलेले आहेत। तर सुरुवातीला आपण फंक्शनची पूर्ण थेरी एक्सप्लेन केली, ज्यामध्ये तुम्हाला इंटरवल काय असतील, व्हेरिएबल्स काय असेल, कॉन्स्टंट काय होते, फंक्शन काय असतं, हे आपण थिओरॅटिकल पार्ट डिस्कस केला। त्यानंतर एक पाच एक्झाम्पल्स आपण घेतले फंक्शनच्या बेसिसवरती, एक प्रॅक्टिस एक्झाम्पल। त्या पाच नंतर हे पाच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत जे MSBT परीक्षेत आलेत मित्रांनो, हे पाच क्वेश्चन आपण इथं डिस्कस केले। सो असे टोटल आपण 10 क्वेश्चनची आपण इथं चर्चा केली आहे, हे 10 क्वेश्चन आपण सोडवलेत। एवढेच प्रश्न तुम्ही सोडवा, मोर दॅन सफिशियंट आहेत। एवढे प्रश्न जर तुम्ही सोडवलेत तर 100% तुम्हाला या चॅप्टरमधनं असणारे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मिळतील। आता आपण काय करूयात की नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये याच चॅप्टरचा जो सेकंड पार्ट आहे ज्यामध्ये टाईप्स ऑफ फंक्शन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, तर ते आपण आता त्याचा थेरी पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया। तुम्ही आतापर्यंतचे जर का लेक्चर बघितलेले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते लेक्चर अवेलेबल आहेत, ते नक्कीच बघा। हे डेमो लेक्चर नक्की तुम्हाला आवडले असतील, तुमच्या मित्रांना पण शेअर करा। आणि तुम्हाला कोर्स जर का बाय करायचा असेल, परचेस करायचा असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरून हा कोर्स जो मित्रांनो परचेस करायचा आहे। परचेस करताना, बाय करताना, डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची शंका आली तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। त्यासोबतच इतर सुद्धा काही प्रश्न असतील, इतर विषयांचे सुद्धा काही प्रश्न असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, ओके। तर आता आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये। थँक्यू सो मच।